नमस्कार मित्रों, नमस्कार औद्योगिक मित्रों। प्रशिक्षण संस्था महाड, औद्योगिक प्रशिक्षण जिल्हा संस्था रायगड महाड, जिल्हा रायगड यांच्या कार्यशाले गणित व आपल्या शास्त्र या गणिताच्या क्लासमध्ये विषयाच्या आपण पाहत होतो। वर्गमूळ टॉपिक मध्ये वर्गमूळ आपण मित्रहो पाहत होतो पूर्ण वर्ग असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची नैसर्गिक वर्गमुळे संख्यांची आपण वर्गमूळ। पाहिलेली आहेत। इथे तिथे आपण पहिल्या एक ते दहा संख्यांचे संख्यांचा वर्ग वर्ग आणि घन घन आपण लिहिलेला आहे, काय याचा असतात हे देखील महापौर आपण पाहिलेले मागच्या आहे। तासाला केलेला होता। पुन्हा एकदा पुन्हा एकदा मित्रांनो, एकाचा थोडीशी वर्ग रिव्हिजन। एक, दोनाचा चार, एकाचा वर्ग तीनाचा एक, नऊ, चाराचा सोळा, सोळाचा वर्ग चार, पाचाचा पाचाचा वर्ग पंचवीस, नऊ, सहाचा सहाचा वर्ग छत्तीस, सोळा, सातचा पाचचा एकोणपन्नास, पंचवीस, आठचा चौसष्ट, सातचा छत्तीस, नऊचा सातचा एक्याऐंशी एकोणपन्नास, आणि दहाचा आठचा शंभर चौसष्ट, ही नऊचा एक ते दहा एक्केऐंशी आणि दहाचा संख्यांची शंभर। वर्गांची किंमत आहे। त्याच पद्धतीनं घनांची या किंमत कॉलम मध्ये एकाचा आपण घन एक एक, ते त्या संख्यांचे दोनाचा आठ, घन तीनचा लिहिलेले आहेत। सत्तावीस, एकाचा घन एक, चाराचा दोनाचा चौसष्ट, आठ, पाचाचा एकशे तीनचा पंचवीस, सत्तावीस, सहाचा दोनशे चाराचा सोळा, चौसष्ट, पाचचा सातचा एकशे एकशे पंचवीस, तीनशे त्रेचाळीस, सहाचा घन अठराचा पाचशे बारा, दोनशे सोळा, नऊचा सातचा सातशे तीनशे एकोणचाळीस, त्रेचाळीस आणि आणि दहाचा दहाचा बारा, एक हजार आणि घन नऊचा असतो। सातशे मित्रहो हे एकोणतीस, घन का अर्थातच लागतात, वर्ग दहाचा का एक लागतात हे हजार आपल्याला माहितीये। घन त्यामुळे एक आपल्याला ते दहा मिळत असतो। संख्यांचे वर्ग आणि घन आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे। मित्र, पुढच्या गणितामध्ये भागाकार पद्धतीने भागाकार परिमेय पद्धतीनं संख्येचे वर्गमूळ शोधायचे आहेत, नैसर्गिक म्हणजे संख्यांची या वर्गमूळ शोधायची आहेत। दिलेल्या मात्र संख्या या कदाचित नैसर्गिक नैसर्गिक संख्यात या असतील पूर्णवर्ग संख्या किंवा नाहीयेत हे लक्षात काही घ्या। पूर्णांक आणि पूर्णांक या भागात पूर्णवर्ग या संख्या देखील नसतील असतील तर तर कशा यांची पद्धतीनं वर्गमूळ आपल्याला आपण शोधायची आहेत, यांची उदाहरणं किंवा यांची जी यांची वर्गमूळ येणार आहेत वर्गमूळ ती शोधणार शोधणार आहोत, पूर्णांक ते आपण संख्या पाहूया। किंवा नैसर्गिक संख्या असणार नाहीये तर त्या अपूर्णांक किंवा परिमेय संख्या असणार आहेत। तर मित्रांनो पहिलं उदाहरण आपण बघूया। इथे उदाहरण दिलेलं आहे 22.22। मित्र हो या ठिकाणी पूर्णांकामध्ये दोन आकडे आहेत, दोन दोन, आणि अपूर्णांकामध्ये देखील दोन आकडे आहेत, ते देखील दोन दोन आहेत। इथे या संख्येचं वर्गमूळ आपण तीन दशांश स्थळांपर्यंत अचूक शोधूया। इथे आपण जे पेठे पडतो किंवा जोड्या बनवतो या पूर्णांक भागामध्ये वेगळ्या आणि अपूर्णांक भागामध्ये वेगळ्या बनवायच्या असतात। तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हा जो डेसिमल आहे याच्या पूर्णांक भागामध्ये ही एक जोडी आहे आणि अपूर्णांक भागामध्ये दुसरी एक जोडी आहे, हे आपण याच्यावरून स्पष्टपणे दिसतंय। इथे आपण भागाकाराची चौकट आखूया आणि या ठिकाणी असलेले हे 22 हे आपण उतरून घेऊया। इथे 22 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे असा आपण प्रश्न विचारूया। या पूर्ण वर्ग संख्या आहेत, 22 पेक्षा लहान 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। मित्र हो 16 ही 4चा वर्ग आहे, त्याच्यामुळं आपण या 22 ला पहिल्यांदा 4 न भाग घालवणार आहोत। आपल्या पद्धतीप्रमाणे इथे आपण 4 आणि 4 असं लिहूया, एका खाली एक, आणि या 2 4चा गुणाकार हा 22 खाली, म्हणजे या ठिकाणी तो आपण 16 लिहिलेला आहे। मित्र हो आपल्याला हा जो काही 16 गुणाकार आलेला आहे तो 22 पेक्षा लहान असल्याने आपण 4चा भाग लावतो आणि त्यामुळे इथे भागाकार आपण 4 लिहिलेला आहे। आता या 4 आणि 4ची बेरीज करायची आहे आणि 22 मधून 16 वजा करायचे आहे। या बेरजा आणि वजाबाकी आपण इथे करूया। 4 अधिक 4 8 आणि 22 वजा 16 6। आता मित्र हो या ठिकाणी डेसिमल चिन्ह आहे ते ओलांडून आपल्याला जायचंय, त्यामुळे उत्तरामध्ये आपण डेसिमल चिन्ह देऊया आणि हे डेसिमल चिन्ह दिल्यानंतर आपल्याला आता हे 22 खाली उतरून घेता येतात, तर ते 22 आपण इथं लिहूया। मित्र हो हे 22 लिहिल्यानंतर आता आपल्याला या भागाकडे यायचंय। इथे 8 ही संख्या दशक स्थानामध्ये आहे असं मानून एकक स्थानातली एक संख्या शोधायची आहे की जी पुन्हा खाली रिपीट करायची आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार 622 पेक्षा लहान किंवा 622 आला पाहिजे। मित्र हो ही संख्या थोडक्यामध्ये 1 2 3 किंवा 9 पर्यंत असेल तर या ठिकाणी जो आकडा बनणार आहे म्हणजे 81 गुणिले 1, 82 गुणिले 2, 83 गुणिले 3 या पद्धतीचा असणार आहे। तर मित्रांनो ट्रायल अँड एरर म्हणजे इथे पडताळणी करा, बघा आणि शोधा, आणि या सगळ्या अत्यंत कठीण गोष्टीसाठी आपण तयार राहत असतो आणि ट्रायल अँड एरर मेथडनं आपल्याला हा आकडा 7 आहे
असं लक्षात येतं. काही वेळेला आपल्याला ठोक ताळे देखील समजू शकतात. 8 8 64 आहे, म्हणजे 64 जर मोठे होत असतील तर 7 भाग जाऊ शकतो असंही आपण एक ठोक ताळा म्हणू शकतो. त्यामुळे 87 आणि 7 यांचा गुणाकार 622 पेक्षा लहान येईल असा अंदाज आहे. 7 7 49 कॅरी 4 येतील आणि 7 8 56 आणि 56 आणि 4 60 होतील. त्यामुळे 609 हे या 87 आणि 7 यांच्या गुणाकारामध्ये येईल. हे 622 पेक्षा लहान आहेत त्यामुळे आपला 7 भागाकार आपण लावलेला आहे तो इथं लिहिला. आणि या ठिकाणी आता या दोन संख्यांची बेरीज आणि यांची वजाबाकी करायची आहे. इथं 87 आणि 7 94 येतील आणि 622 मधून जर 609 वजा केले तर 13 येईल. मित्र हो, या ठिकाणचे आकडे संपलेले आहेत, मात्र आपण 0 लिहू शकतो. याचं कारण की इथं डेसिमल येऊन गेलेला आहे, त्यामुळे इथं 2 0 लिहूया. आणि इथे आता पुन्हा एकच स्थानामधला एक आकडा शोधूया. इथे जर आपण 2 लिहिला तरी तो आकडा 1800 वर जाईल, त्यामुळे इथे आकडा 1 निश्चितपणे येईल. 941 × 1 म्हणजे या ठिकाणी 941 येईल. 1300 पेक्षा ही 941 लहान संख्या आहे, त्यामुळे निशेष भाग गेला असल्यामुळे 1 हा भागाकारामध्ये लिहायला हरकत नाही. इथे बेरीज आणि वजाबाकी या करायच्या आहेत. 941 अधिक 1 942 आणि 1300 वजा 941 यांची वजाबाकी आपल्याला 359 मिळेल. मित्र हो, आपल्याला आणखीन एक अपूर्णांकामध्ये आकडा शोधायचा आहे, त्यासाठी आपण 2 0 लिहूया. या ठिकाणी आता एकक स्थानामधला आकडा शोधण्यासाठी 9 5 35 म्हणजे 5 किंवा 4 हे आकडे येतील, तर इथे तेही फेल जाईल, त्यामुळे 4 हा आकडा येईल. 3 हा आकडा बरोबर येईल आणि त्यामुळे 9 423 × 3 यांचा गुणाकार करावा लागेल आणि हा गुणाकार 28269 येतोय. हा 35900 पेक्षा लहान आहे मित्र हो, त्यामुळे 3 भाग जातोय आणि इथं आपल्याला हे उत्तर मिळतंय. आणि पुढे ही बेरीज वजाबाकी ही केवळ फॉर्मॅलिटी राहतीये, मात्र गणिताला आपल्याला हे अपूर्ण सोडायचं नाहीये, त्यामुळं इथे बेरीज या 9423 आणि 3 बेरीज 9426 येईल आणि ही वजाबाकी 35900 + 28269 ही 7631 इतकी मिळेल. तेव्हा मित्र हो, या 22.22 वर्गमूळ 4.713 येत आहे. तर हे या पद्धतीनं भागाकार पद्धतीनं काढलेलं वर्गमूळ आहे. पुढचा प्रश्न बघा, 7.2 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. मित्र हो, इथे पूर्णांक भागामध्ये वेगळे पेठे पाडायचे आणि अपूर्णांक भागामध्ये वेगळे पेठे पाडायचे ही प्रक्रिया बिलकुल विसरायची नाहीये. डेसिमल पॉइंट या ठिकाणी आहे. इथे 07 पहिला पेठा आणि 20 दुसरा पेठा आपण लिहूया आणि आपण साधारणपणे 3 दशांश स्थानापर्यंत किंमत अचूक शोधूया. आपण यासाठी पहिल्यांदा भागाकाराची चौकट आणि या चौकटीमध्ये 7 उतरून घेऊया. 7 पेक्षा पूर्ण वर्ग संख्या लहान कोणती आहे याचा जर उत्तर घ्यायचं असेल तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की 4 ही 7 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 4 वर्गमूळ 2 आहे, त्यामुळे 2 भाग आपण इथं लिहिणार आहोत. इथे 2 आणि 2 एकाखाली एक लिहिल्यानंतर यांचा गुणाकार 7 खाली म्हणजे इथे तो 4 येईल. हा 7 पेक्षा लहान आल्यामुळे आपण इथं भागाकार 2 लिहिणार आहोत. इथे या 2 आणि 2 बेरीज आणि 7 आणि 4 वजाबाकी आणि ही बेरीज वजाबाकी आपण केल्यानंतर इथे 4 ही बेरीज आणि 7 × 4 गेले तर 3 उरणार आहेत. मित्र हो, या ठिकाणी पुढचा पेठा उतरून घेण्यापूर्वी हा जो डेसिमल पॉइंट आलेला आहे याचा प्रश्न सोडवूया, कारण उत्तरामध्ये तो आला पाहिजे आणि तो आपण इथं लिहिलेला आहे. आता आपल्याला 20 खाली उतरून घ्यायला काय हरकत नाही, त्यामुळे 320 ही संख्या झालेली आहे. एकक स्थानामध्ये आपल्याला इथे एक आकडा शोधायचा आहे की जो पुन्हा खाली रिपीट करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला 41 × 1 किंवा 42 × 2 43 × 3 या पद्धतीचे आकडे मिळतील. तर इथे 46 × 6 हा आकडा आपल्याला 320 पेक्षा किंचित लहान गुणाकार देऊन जाईल अशी आपली अपेक्षा आहे.
46 आणि 6 यांचा गुणाकार 276 येतोय आणि त्यामुळे आपल्याला इथे भाग 6 चा जातोय हे सहजपणे लक्षात येते. त्यामुळे आपण इथे भाग लिहिलेला आहे. आता 46 आणि 6 यांची बेरीज आणि 320 आणि 276 यांची वजाबाकी करूया. इथे बेरीज 52 येईल आणि वजाबाकी जर करायला गेला तर ती 44 येईल. आता मित्र हो पुढचं इटरेशन किंवा पुढचा चक्रीय चक्रावाल इथे 20 आपल्याला लिहिण्याची परवानगी आहे कारण डेसिमलच्या पुढं आपलं वर्गमूळाचं भागाकार गेलेला आहे. त्यामुळे हे 20 आपण लिहून घेऊया. म्हणजे 4400 आणि इथे 52 आलेलं आहे. इथे एकक स्थानामध्ये एक आकडा शोधा की जो खाली रिपीट केल्यानंतर त्यांचा गुणाकार हा 4400 पेक्षा लहान येईल. तर मित्र हो 8 ही संख्या आपल्या दृष्टिक्षेपात आहे आणि 528 यांचा गुणाकार 4224 येतोय. जर त्यापेक्षा मोठा घेतला तर तो 44 पेक्षा मोठा जाईल. त्यामुळं आपल्याला 4400 पेक्षा लहान आलेली संख्या 4224 असल्यामुळे 8 भाग जातोय हे लक्षात येत आहे. तो भागाकार लिहिलेला आहे, यांचा गुणाकार इथे लिहिलेला आहे आणि यांची बेरीज आणि यांची वजाबाकी आपल्याला करायची. 528 आणि 8 यांची बेरीज 536 येते आणि 4400 मधून 4224 वजा झाले तर 176 उरत आहेत. मित्र हो इथे हे तिसरं इटरेशन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला 2 दशांश स्थळांपर्यंत किंमत अचूक मिळालेली आहे. तिसरं दशांश स्थळ आपल्याला शोधत असताना इथे 20 द्यावी लागतील आणि इथे एकक स्थानामधला एक आकडा शोधावा लागेल. तो आकडा 3 येतोय कारण 5363 आणि 3 यांचा गुणाकार हा 17600 पेक्षा लहान येतोय. जर 4 घेतलं तर तो 17000 क्रॉस करेल आणि तो गुणाकार 16089 येत आहे. मित्र हो या ठिकाणी 17600 पेक्षा ही संख्या लहान येत असल्यामुळे आपण इथे उत्तरामध्ये 3 लिहित आहोत. इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. बाकीची फॉर्मॅलिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. NCERTच्या पुस्तकामध्ये गणित जी सोडवलेली आहेत ती या स्टेप पर्यंतच सोडवलेली आहेत. मात्र आपण इथे यांची फॉर्मॅलिटी इनकम्प्लीट ठेवत नाहीये आणि इथे बेरीज आपल्याला 5363 आणि 3 5366 येते आणि 17600 मधून 16089 वजा झाले तर वजाबाकी 1511 मिळते हे लक्षात ठेवा. आता 7.2 वर्गमूळ आपल्याला 2.683 मिळतंय. ते आपण उत्तरामध्ये लिहूया. या ठिकाणी मागचं उत्तर पुन्हा रिपीट झालेलं आहे. तर इथे तुम्ही लक्षात घ्या की 7.2 वर्गमूळ 2.683 आहे. या उत्तराकडे लक्ष देऊ नका. हे उत्तर हे चुकीचं आहे. आपलं उत्तर हे 2.683 इतकं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये 0.07 वर्गमूळाची आपल्याला किंमत काढायची आहे. मित्र हो हे गणित घेण्यापाठीमागचा एक उद्देश असा की संख्या पूर्णतः अपूर्णांक भागात असेल किंवा अपूर्णांक असेल किंवा ज्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो त्या पद्धतीचे असेल, म्हणजे मिश्र अपूर्णांकामध्ये ही लिहिता येत नसेल तर वेगळं काय आहे का? तर तसं वेगळं काही नाहीये. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे हे गणित करत असताना आपल्याला पेठे जे पाडायचे ते अपूर्णांक भागामध्येच केवळ एक पेठा पडतोय. पूर्णांक भागामध्ये पेठा पडला किंवा नाही पडला तर त्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळं इथे 0 आपला इथे आकडा लिहिला जाणार आहे आणि पहिला पेठा 0.7 असणार आहे आणि आपण या ठिकाणी भागाकाराची चौकट इथे आखून घेत आहोत. मित्र हो पहिल्यांदा 0.7 आपण उतरून घेऊया. त्याही अगोदर आपण इथं 0. न उत्तराची सुरुवात केलेली आहे कारण उत्तरामध्ये आपल्याला 0. म्हणजे अपूर्णांक भागामध्ये पूर्णांक भागामध्ये काही आकडा नाहीये, म्हणजे पूर्णांक भागामध्ये 0 आकडा आहे हे समजण्यासाठी आपण उत्तरामध्ये 0. सुरुवात केलेली आहे आणि इथे 7 आता आपण उतरून घेणार आहोत. इथे 7 उतरून घेतल्यामुळे 7 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या अर्थातच 4 आणि 4 ही संख्या 2 किंवा त्याचं वर्गमूळ 2 आहे आणि त्यामुळे भाग 2 लागणार आहे. इथे 2 आणि 2 आपण लिहिलेलं आहे, यांचा गुणाकार
सातच्या खाली म्हणजे तो चार, सात आणि चार यांच्यामध्ये सात पेक्षा चार लहान आहे त्याच्यामुळे भाग निशेष किंवा भाग जात आहे, निशेष म्हणता येत नाही, तर आपण तो दोन इथं लिहिणार आहोत. मित्र हो, या दोन आणि दोनची बेरीज आणि सात आणि चारची वजाबाकी, आणि ही बेरीज चार मिळणार आहे आणि वजाबाकी तीन मिळणार आहे. मित्र हो, अपूर्णांक भागामध्ये आपण आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला आणखीन दोन शून्याची जोडी किंवा एका शून्याची जोडी इथे लिहिता येणार आहे, त्यामुळे इथं 300 झालेला आहे. एकक स्थानी आपल्याला एक आकडा शोधायचा आहे, 45 आणि 5 यांचा गुणाकार सुद्धा आपल्याला 225 येतो हे माहिती आहे. तर त्यानंतरचा आकडा 46 आणि 6 यांचा गुणाकार 276 येतोय, त्यामुळं इथे आपण 276 भाग जातो असं म्हणू शकतो. 47 आणि 7 चा गुणाकार 300 पेक्षा मोठा जाईल, त्यामुळं भागाकार आपला 6 गेलेला आहे. मित्र हो, या ठिकाणी 46 आणि 6 यांची बेरीज ही 52 येते आणि 300 आणि 276 यांची वजाबाकी ही 24 येते. आता त्यानंतरचा आकडा आपल्याला शोधायचा आहे, त्यानंतरचा आकडा शोधण्यासाठी इथं 200 लिहूया. इथे एकक स्थानी कोणता आकडा असेल तर तो 4 असेल आणि 524 × 4 यांचा गुणाकार 2096 येतोय, तो 2400 पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे आपण भागाकार इथे 4 लिहिणार आहोत. या ठिकाणी 524 आणि 4 ची बेरीज आणि 2400 आणि 2096 ची वजाबाकी, इथं बेरीज ही 528 येते आणि वजाबाकी ही 304 येत आहे. अजून एक डेसिमल पॉइंट किंवा अपूर्णांकापर्यंत हे उत्तर आपण बरोबर काढण्याचा प्रयत्न करूया, त्याकरता इथं 200 लिहिली. इथे एकक स्थानामध्ये आपल्याला आकडा शोधायचा आहे की जो खाली रिपीट करायचा आहे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार 30400 पेक्षा लहान आला पाहिजे. मित्रांनो, 5 ही संख्या असू शकते, तर 5285 आणि 5 यांचा गुणाकार 26425 आहे आणि तो 30400 पेक्षा लहान येतोय. मित्र हो, या दोन संख्यांची बेरीज आणि या इथे तो लहान आल्यामुळे इथे 5 हा भागाकारामध्ये आपण लिहिलेला आहे, इथे आपल्याला उत्तर खरं तर मिळालेलं आहे. आता यांच्या बेरजा आणि वजाबाकी आपण करूया, आणि 5285 आणि 5 यांची बेरीज 90, 5290 आणि 30400 आणि 26425 यांची वजाबाकी ही 3975 मिळेल. मित्र हो, हे उत्तर आपण इथं लिहित आहोत. 0.07 चा वर्गमूळ 0.2645 हे येत आहे, तर इथे 83 लिहिलेलं हे थोडस चुकलेलं आहे आणि करेक्ट वर्गमूळ हे 2.2645 हे आहे. त्यानंतरच्या प्रश्नामध्ये मित्र हो, 0.8 चं वर्गमूळ शोधण्यासाठी आपण 0. हा एक सुरुवातीचा पेठा याला म्हणता येणार नाही, मात्र आपल्याला पेठे फक्त अपूर्णांक भागामध्ये एकच इथे मिळणार आहे आणि तो 8 आणि 0 असणार आहे, आणि त्याच करता आपण भागाकाराची चौकट इथे आखणार आहोत. इथे 0. उत्तर सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपण आता 80 ही संख्या भागाकारासाठी घेणार आहोत. 80 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कोणती आहे, तर ती 64 आहे आणि 64 हे 8 किंवा 64 वर्गमूळ 8 आहे, त्याच्यामुळे 8 चा भाग आपण इथं देऊया. 8 8 लिहिलेत, यांचा गुणाकार 64 इथं लिहिला आहे, तो 80 पेक्षा लहान आल्यामुळे इथे भाग 8 लागतो. या 8 आणि 8 ची बेरीज 80 आणि 64 ची वजाबाकी, 8 आणि 8 ची बेरीज 16 आणि 80 तून 64 वजा झाले तरी देखील 16 मिळत आहेत. मित्र हो, पुढच्या इटरेशन मध्ये इथं 20 लिहायला काही हरकत नाही, कारण डेसिमल नंतर आपल्याला चिन्ह द्यायला परवानगी आहे. इथे एकक स्थानामध्ये एक आकडा शोधायचा आहे की साधारणपणे तो 8 किंवा 9 असेल, तर मित्र हो, तो 9 आकडा आपण लिहिला तर 169×9 आणि यांचा गुणाकार 1521 असा येईल आणि तो आकडा या 1600 पेक्षा लहान असल्यामुळे आपण इथे उत्तरामध्ये 9 हा आकडा लिहिणार आहोत. इथे 169 आणि 9 यांची बेरीज होईल आणि 1600 मधून हे 1521 वजा होतील, यांची बेरीज आपल्याला 178 मिळेल आणि वजाबाकी जी आहे ती 79 मिळेल.
मित्रहो या इटरेशन नंतर पुढचं इटरेशन करण्यासाठी इथे दोन शून्य घ्यावी लागतील आणि ती घेतल्यानंतर इथं एकक स्थानामधला आकडा शोधावा लागेल आणि हा चार आकडा येतोय 1784 आणि 4 यांचा गुणाकार 7136 येतोय आणि तो 7900 पेक्षा लहान असल्यामुळे इथे भागाकारात 4 लिहिण्याची आपल्याला परवानगी आहे. इथे या दोन आकड्यांची बेरीज आणि यांची वजाबाकी करणार आहोत. 7784 त्याच्यामध्ये 4 मिळवले तर 1788 असं मिळणार आहे आणि 7900 मधून जर 7136 वजा केले तर 764 मिळत आहेत. मित्रहो या एका चक्रावाला नंतर पुढचा आकडा शोधण्यासाठी इथं दोन शून्य घेऊया. इथे एकक स्थानामध्ये एक आकडा शोधायचा आहे त्यामुळे 17800 आणि पुढे काही संख्या मिळेल त्याला गुणिले पुन्हा तीच संख्या याचा गुणाकार तुम्हाला 76400 पेक्षा लहान आला पाहिजे. तर मित्रांनो आपल्याला ती संख्या 4 मिळते. 1768 म्हणजे 17585 त्यामुळे 68 आणि त्याच्यापेक्षा हे 76 जास्त असल्यामुळे आपण या पद्धतीने देखील तो विचार करू शकतो. इथे 17884 आणि 4 यांचा गुणाकार 71536 येतोय आणि तो 76400 पेक्षा लहान आहे त्याच्यामुळे इथे भागाकारामध्ये 4 आलेला आहे. या संख्यांचे बेरीज आणि या संख्यांची वजाबाकी करणार आहोत. 17884 अधिक 4 म्हणजे 17892 आणि 76400 मधून जर 71536 वजा झाले तर 4864 मिळतात. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते 0.8 वर्गमूल 0.9944 इतकं आहे. तर मित्र हो अशा पद्धतीनं ज्या संख्या इरॅशनल आहेत परिमेय आहेत त्यांची कशा पद्धतीनं वर्गमूळ काढायची आहेत हे आपण पाहिलेले आहेत. सुरुवातीपासून भागाकार पद्धतीमध्ये आपण पूर्ण वर्ग संख्या नैसर्गिक संख्या परिमेय संख्यांची वर्गमूळ कशी शोधायची आहेत हे पाहिलेलं आहे. जर यामध्ये काही शंका असेल तर निश्चितपणे संपर्क साधा आणि तो संपर्क थेट भेटीमध्ये असू शकेल किंवा ईमेल किंवा फोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. धन्यवाद.